गुढी पाडवा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदूंचा नववर्ष सण साजरा केला जातो. या दिवशी बांबूची काठी घेऊन त्यावर रेशमी वस्त्र किंवा साडी बांधली जाते. हळदी कुंकवाची बोटे ओढलेला कलश किंवा तांब्या, तसेच या सीझनमध्ये फुलणाऱ्या चाफ्याची माळ, साखरेच्या गाठींची माळ आणि कडुलिंबाचा पाला एकत्र काठीला बांधून गुढी उभी केली जाते. पूर्ण महिनाभर दारी रांगोळीने 33 वेगवेगळ्या शुभचिन्हांनी चैत्रांगण काढले जाते. चैत्र महिन्यात तिसऱ्या दिवशी झोपाळ्यातल्या देवीची म्हणजे चैत्रागौरीची प्रतिष्ठापना करतात. स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी जातात. ताजी हरभऱ्याची कैरी घातलेली डाळ, पन्ह, ऊसाचा रस आलेल्या स्त्रियांना दिला जातो. रामाने रावणावर मिळवलेल्या विजयानंतर अयोध्येमध्ये देखील गुढ्या उभारून रामसीतेचे स्वागत केल्याचे उल्लेख आपल्या ग्रंथांमधून सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी देखील गुढ्या उभ्या केल्या होत्या असे उल्लेख आहेत. म्हणजेच कोणत्याही चांगल्या कामानंतर किंवा असत्यावर सत्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची प्रथा आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात देखील गुढीपाडवा महत्त्वाचा मानला जातो. शेतीची सर्व कामे संपवून शेतकरी थोडा निवांत झालेला असतो, म्हणून या काळात गावोगावी यात्रा जत्रांचा माहोल असतो. एकमेकांच्याकडे येणे जाणे करण्यास शेतीची कामे नसल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा वेळ मिळू शकतो. याचवेळी आंब्याला देखील सुंदर अशी चैत्र पालवी फुटलेली असते. याचबरोबर मोहराचा घमघमाट देखील आंब्याच्या बागेत अनुभवता येऊ शकतो. भारताच्या विविध भागात आपल्याला हा सण आनंदाने साजरा होताना दिसतो. आंध्र कर्नाटकमध्ये उगादी या नावाने, तर सिंधी बांधव चेटीचंड या नावाने हा सण साजरा करतात. दक्षिण भारतात देखील नववर्षाचे स्वागत याच दिवशी केले जाते. आपणा सर्वांना बर्वास्किन थेरपीकडून या नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.